नमस्कार। मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 9वी, कारपेंट्री, सुतारकाम यातील पहिला पार्ट आपण आज बघणार आहोत। सुतारकामाची ओळख व सुरक्षितता। सुतारकाम या व्यवसायाची आपण ओळख करून घेऊया। आज या व्यवसायाकडे फार आधुनिकतेने पाहिले जाते, कारण आपल्या घरी, कार्यालय, दुकान इत्यादी ठिकाणी आकर्षक असे फर्निचर लाकडी किंवा प्लाऊड मध्ये तयार करतात। हे तयार करणाऱ्या कारागिरास सुतार असे म्हणतात। सध्या व्यवसायामध्ये पारंपरिक हत्यारांऐवजी मशीनचा वापर होऊ लागलाय, त्यामुळे वेळेची बचत, श्रमाची बचत, तसेच कामे झटपट होऊ लागली आहेत। या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कारागिरास लाकडी तसेच प्लाऊड, मिनर, फोरमायका, सनमायका इत्यादी साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे व ते कोणकोणत्या साहित्याचा, लाकडाचा कुठे वापर करावा याचे ज्ञान असावे लागते। सुतारकामामध्ये कामानुसार हत्यारे वापरावी लागतात। ही हत्यारे कशापासून तयार केलेली असतात, या हत्यारांचा उपयोग कशा पद्धतीने करायचा असतो याचे संपूर्ण ज्ञान सुतारकाम विभागात दिले जाते। लाकडी कामाच्या स्वरूपानुसार सुतारकामाचे खालील प्रकार पडतात। आता कुठलंही घर बांधायचं म्हटलं किंवा कुठलंही काम करायचं म्हटलं तर सुतारकामाशिवाय ते काम पूर्ण होऊ शकत नाही, तर फार महत्त्वाचा हा शॉप आहे आणि याची ओळख आपल्याला झाली तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे। तर सुतारकाम इथे बघा, लाकडी दरवाजा दाखवलेला आहे किंवा स्टूल दाखवला आहे, हे सुतारकामामध्येच केलेली कामे आहेत। लाकडी दरवाजे, खिडक्या किंवा शेतीचे अवजारे तयार करणाऱ्या व्यक्ती सुतार असे म्हणतात। फर्निचर मेकिंग, लाकडी किंवा प्लाऊड, सनमायका वापरून स्टूल, टेबल, काउंटर, डेस्क अशा वस्तू तयार करतात, याला फर्निचर मेकिंग म्हणतात। कुठल्याही दुकानात जा, कुठल्याही घरामध्ये जा, असं कुठलंच दुकान किंवा कुठलंच ऑफिस तुम्हाला दिसणार नाही की जिथे टेबल नाही, काउंटर नाही, डेस्क नाही। आपल्या शाळेत वेगवेगळे डेस्क असतात, ड्रॉइंगचे डेस्क असतात, बसण्याचे डेस्क असतात, तर हे सगळे या फर्निचर मेकिंगचंच उदाहरण आहे। कॅबिनेट मेकिंग, लाकूड किंवा प्लाऊड, सनमायका वापरून ऑफिसमध्ये पार्टिशन, सिलिंग बनवतात, यास कॅबिनेट मेकिंग असे म्हणतात। आपण बघतो आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब, त्यामध्ये पार्टिशन केलेलं असतं किंवा सिलिंग बसवलेलं असतं, तर हे सिलिंग म्हणजे कॅबिनेट मेकिंगचंच उदाहरण आहे। इंटिरियर डेकोरेटर, घरातील हॉल, किचन, बेड मध्ये इंजिनियरने दिलेल्या ड्रॉइंगनुसार तयार केलेल्या वस्तू असतील त्यास इंटेरियर डेकोरेटर असे म्हणतात। हे बघितलं आपण की किचन मध्ये किचन ओटा, ही कपाट, ही सगळी इंटेरियर डेकोरेटरचीच कामे आहेत। त्यानंतर गार्डन फर्निचर, वेळू, वेळूच्या काड्यापासून टेबल, खुर्ची, सोफा अशी फर्निचर तयार केले असेल तर त्यास गार्डन फर्निचर मेकिंग असे म्हणतात। इथे खुर्ची दाखवली बघा, ती या वेळूच्या काड्यापासून बनवलेली। आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बाल्कनीमध्ये झोका किंवा वेगवेगळे वेळूच्या काड्याचे फर्निचर ठेवलेले असतात बसण्यासाठी, तर त्यांना आपण गार्डन फर्निचर असे म्हणू शकतो। तर यावर प्रश्न येऊ शकतात, सुतारकाम म्हणजे काय, सुतारकामाचे प्रकार व त्यांची माहिती घ्या, तर झालेल्या या पाठवून तुम्ही लिहू शकता। आपण सुतारकामाची ओळख करून घेतली, आता सुरक्षितता बघूया। सुतारकाम करताना निरनिराळ्या प्रकारची अनेक हत्यारे वापरावी लागतात, तसेच निरनिराळी अनेक यंत्रे देखील वापरावी लागतात, तेव्हा ही हत्यारे तसेच यंत्रे वापरताना खालीलप्रमाणे सुरक्षितता बाळगावी व काळजी घ्यावी। हत्यारे वापरताना घ्यावायची काळजी, प्रात्यक्षिकाच्या वेळी अंगात अतिसैल कपडे वापरू नये। जर तुम्ही ढिल्ले कपडे वापरले तर ते कुठेतरी अडकू शकतात, कशात तरी अडकू शकतात आणि तुम्हाला अपघात होऊ शकतो, त्यासाठी व्यवस्थित फिटिंगचे कपडे तुम्ही वापरले पाहिजे। पायात सुरक्षित बूट किंवा सेफ्टी शूज असावा। जर एखाद्या ठिकाणी काही धारदार हत्यार ठेवलंय आणि त्यावर तुमचा पाय पडला तर तुमचा पाय कापू शकतो, अपघात होऊ शकतो, किंवा पायावर काही वस्तू पडली किंवा काही जॉब ठोकताना तुमच्याकडनं हातुडी वगैरे पडली तर ते जर तुमच्या पायात शूज असेल तर त्याचा मार तुम्हाला लागणार नाही, त्यासाठी पाय सुरक्षित शूज असावा। कामाच्या उपयोगानुसार योग्य ते हत्यार वापरावे। मागे आपण बघितलंय
की स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने ठोकणे, हातोडीने ठोकण्याचं काम करू नये, स्क्रूड्रायव्हरचा उपयोग करून ठोकू नये, त्यामुळे स्क्रूड्रायव्हर वाकू शकतो किंवा त्याचं पुढचं टोक खराब होऊ शकतं. तर योग्य कामाच्या ठिकाणी योग्य ते हत्यार वापरलं पाहिजे. हत्यारांना धार असणे आवश्यक आहे. जर लाकूड काम करताना बरेच ठिकाणी लाकूड कापावे लागणारे, रंधावे लागणारे आणि ते वापरत असलेल्या हत्यारांना जर योग्य धार नसेल तर ते काम व्यवस्थित होणार नाही, त्यासाठी योग्य प्रकारे धार तिथे आवश्यक आहे. हत्यारे ठेवताना ठराविक ठिकाणीच ठेवावे. हत्यारांची जागा एक ठराविक ठिकाणी ठेवली तर ते आपल्याला सापडण्यासाठी सोपे असते आणि हत्यार तिथे सुरक्षित राहते. धारदार हत्यारे देवघेव करताना योग्य काळजी घ्यावी. धारदार हत्याराने हात कापू शकतो किंवा इजा होऊ शकते, त्यासाठी ती देवघेव करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. हॅमर, मॅलेट सारख्या हत्यारांच्या मुठीला तेल अथवा ग्रीस लावू नये. कारण काय, हॅमर किंवा मॅलेटने आपण ठोकण्याचं काम करणार आहोत. जर त्याच्या मुठीला तेल अथवा ग्रीस असेल तर तो हॅमर किंवा मॅलेट आपल्या हातातून निसटून कोणाला लागू शकतो किंवा स्वतःला इजा होऊ शकते. त्यामुळे जी हत्यारे आपण अशी ठोकणार आहोत त्याच्या मुठीला तेल किंवा ग्रीस लावायचं नाही. यंत्रावर काम करताना घ्यावायची काळजी. कोणतेही यंत्र चालू करण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती करून घ्यावी. कुठले यंत्र चालू करायचे असेल त्याचं चालू करण्याचं बटन, बंद करण्याचं बटन, त्याचे वेगवेगळे ऑपरेशन्स आपल्याला माहिती पाहिजे. यंत्र चालू कसं करायचं ते माहिती, पण बंद कसं करायचं ते जर माहिती नसेल तर मग आपली परिस्थिती होऊ शकते. त्यासाठी कुठलं यंत्र चालू करण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती आपण घेतली पाहिजे. मशीन चालू करण्यापूर्वी सेफ्टी गार्ड बंद करावे. जे काही मशीनवर सेफ्टीसाठी झाकणं असतील, कवर्स असतील, ते व्यवस्थित बंद केलेले असावे. एखादं सेफ्टी गार्ड नसेल आणि त्यामध्ये काही हात अडकून किंवा काही तुमचा कपड्यांचा पार्ट त्याच्यात जाऊन अपघात होऊ शकतो, त्यामुळे सेफ्टी गार्ड व्यवस्थित बंद करायचे. मशीनवर काम करताना सेफ्टी साधनांचा वापर करावा. तर मशीनच्या फिरणाऱ्या भागाला हात लावू नये. बऱ्याच वेळा आपल्याला वूड टर्निंग मशीनवर आपल्याला मटेरियल कट करायचं आहे तर त्यावेळेस त्या फिरणाऱ्या पार्टला हात लावू नये. किंवा तुम्ही फिरणाऱ्या ब्लेडने एखादं लाकूड कापत आहात तर त्या ब्लेडला जर हात लावला तर तुमचा हात कट होऊ शकतो. मशीन चालू असताना गर्दी करू नये व मस्करी करू नये. मशीनला योग्य वेळी योग्य ठिकाणी ग्रेसिंग व ऑइलिंग करावे. हा मेंटेनन्सचा भाग झाला. मशीन योग्य प्रकारे चालण्यासाठी योग्य प्रकारे ग्रेसिंग व ऑइलिंग करावे. अर्थात हे काम विद्यार्थ्यांना करायचं नाही आहे. हे त्या मशीन शॉपमधील जे काही तंत्रज्ञ असतील ते करतात. सुतारकाम विभागात काम करीत असताना अपघात होण्याची शक्यता असते. अचानक घडलेल्या दुर्घटनेस अपघात असे म्हणतात. अपघात होण्याची कारणे. कोणतेही काम निष्काळजीपणाने हाताळणे. सुरक्षिततेबाबत अपुरे ज्ञान व अर्धवट माहिती. फाजील आत्मविश्वास. कामात अतिघाई करणे. कामामध्ये लक्ष केंद्रित न करणे. प्रथम उपचार. एखादी दुर्घटना अपघात झाल्यानंतर अपघाती व्यक्तीस दवाखान्यात पोहोचेपर्यंत तात्काळ जे उपचार केले जातात त्यास प्रथमोपचार असे म्हणतात. त्यासाठी विभागामध्ये प्रथमोपचार पेटी असावी. या पेटीमध्ये डेटॉल, आयोडीन, क्रीम, बेन्झॉईन, बँडेड, पट्टी, निर्जंतुकरण केलेला कापूस व कात्री असावी. तर प्रत्येक ठिकाणी वर्कशॉपमध्ये साधारणतः फर्स्ट एड बॉक्स असतो आणि या पेटीमध्ये हे ते साहित्य ते सांगितले हे सगळं असतं. तर कुठलाही अपघात झाला, कट झालं किंवा बोटाला लागलं तर प्रथमतः त्या पेटीमधील त्या साहित्याने प्रथमोपचार करायचे. कार्यशाळेतील सुरक्षिततेसाठी साहित्य. वाळू व पाणी भरलेली बादली स्टँडसह वाळू व पाणी भरलेल्या बादल्या. त्यानंतर फायर एक्स्टिंग्विशर, फायर एक्स्टिंग्विशर. सेफ्टी हँडग्लोव्स, सेफ्टी शूज, लेदर ॲप्रॉन, सेफ्टी गॉगल. अपघात किंवा आग लागल्यास सूचना देणारी घंटा. मग अशी बघितलं आपण की सगळी सुरक्षितता घेऊन काम करावे. म्हणजेच काय, तर सेफ्टी हँडग्लोव्स, सेफ्टी शूज, लेदर ॲप्रॉनचा वापर करावा. सेफ्टी गॉगल देखील वापरावं. इथे आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पाठ बघूया. धन्यवाद.